नमस्कार मित्रांनो, मी आहे अजय आणि तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये। आय होप तुम्ही सर्व ठीक असाल आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक कमेंट शेअर आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, ज्याने तुम्हाला आमच्या नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन नेहमी येत राहतील। मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या टीजरवर रिॲक्शन देणार आहोत, ज्या चित्रपटाचं नाव आहे प्रेम प्रथा धूमशान, डिरेक्टेड बाय अभिजित वारंग, स्टारिंग शिवाली परब आणि विनायक चव्हाण। सो आय एम सो एक्सायटेड, चला तर बघूया हा टीजर कसा आहे। हेवी गो। हॅपी बर्थडे। तुझ्या लक्षात आ? शाळेपासून लक्षात आ? शाळेपासून। थँक्यू। तुझं कसं काय मनातलं? येतं गो सगळं। किती साधू असस रे। अच्छा, कोकणी लँग्वेज। ओके, काय करतोस तू? बघत बघा ए, सिरियसली घेऊ नको, आपणच नाही जमायचं। जमतला सगळं। तुझ्या जिलाक समजावून ठेव, आमच्या पुरीच्या वाट्यात गेलो ना तर ठार मारून टाकीन। पिकासो। ओके, सही बीट खूप आवडली। फक्त मित्र मित्र खरंच ना रे, काय प्रॉब्लेम नाही होत ना? तुझं आयुष्य म्हणजे काय सैराट वाटत काय? बोल सैराट। अभिजित मोहन वारंग धूमशान 28 ऑक्टोबर पासून। ओके, खरं सांगायचं म्हटलं तर मला सैराट चित्रपटाची आठवण झाली, थोडी बहुत तशीच त्या थीममध्ये दिसत आहे। पण एक वेगळी गोष्ट आहे, म्हणते की ह्या कोकणामध्ये, आय गेस असं मला वाटते की हा कोकणमध्ये शूट झालेला आहे आणि याच्यामध्ये कोकणी लँग्वेजचा म्हणजे यूज जास्त केलेला आहे। आणि खरं सांगायचं म्हणजे हा टीजर मला आवडला, आणि खास करून ह्या टीजरमधली जी बीट आहे धूमशान या टायटल सॉंगची, आय गेस टायटल सॉंगच असेल तो, त्याची जी बीट आहे ना मला खूप आवडली आणि मी त्या गाण्याची वाट पाहिन, कारण असे अपबीट जे सॉंग्स आहेत ते मला खूप आवडतात। आणि खरं सांगायचं म्हटलं तर सैराट या मूवीची आठवण का आली ह्याच्यासाठी सांगत होतं, कारण सैराट मूवीमध्ये जसं माहीत होतं आपल्याला की सैराटमधले जे ॲक्टर्स आहेत त्यांचं जे काय जे ॲक्ट अशी कास्टिंग झाली होती की ज्याच्यामध्ये त्या लोकांना ॲक्टिंगचा कोणताही अनुभव नव्हता, त्याच्यामुळे तो चित्रपट खास उठून दिसला, मोर रिअलिस्टिक वाटला। आणि ह्या टीजरच्या बाबतीमध्ये पण हीच आपल्याला गोष्ट दिसून येते की ह्या टीजरमध्ये जे काही आय गेस हा जर कोकणमध्ये शूट झाला आहे तर तिथला जो त्यात एन्व्हायरमेंट आहे, तिथली लँग्वेज आहे, ती चांगल्या प्रकारे इथं यूज केलं आहे त्यांनी। आणि तो म्हणजे जो जेवढा काय 56 या 58 सेकंदाचा जो टीजर वाटतो तो एंगेजिंग वाटतो, आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये जी सिनेमॅटोग्राफी जी मला खूप आवडली, आणि जे ॲक्टर आणि ॲक्ट्रेस आहेत या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे, त्यांची जी जुगलबंदी आहे ती खूप छान वाटते बघायला, त्यांची लव्ह स्टोरी, आणि एकंदरीत मला हा खूप आवडला। 28 तारखेला हा चित्रपटगृहामध्ये चित्रपट येतो आहे आणि अजून त्याचा बहुतेक ट्रेलर येईल, आय डोंट नो, पण आय एम एक्सायटेड फॉर द ट्रेलर आणि ह्याच्या गाण्यासाठी पण मी खूप एक्सायटेड आहे। तुम्ही पण जा हा टीजर बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तो पण भेटूया पुढच्या व्हिडिओला। बाय।